स्वर्गीय अनंत तरे यांच्या जयंतीनिमित्त आनंद पार्क येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे व महिला जिल्हा उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला. या शिबिराअंतर्गत विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासणी करण्यात आल्या, तर परिसरातील नागरिकांनी देखील येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. तर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख केदार दिघे यांनी देखील येथे उपस्थित राहून स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन केलं, तर या शिबिराला देखील भेट दिली. त्यानंतर त्यांनी या उपक्रमाचं कौतुक देखील केलं आहे. तरे कुटुंब, शिवसेना ही संघटना आणि लोकांमध्ये मनमिळावपणा हा कधीही काही वेगळा राहिलेला नाही. आपण बघितलं असेल की उभ्या आयुष्यात आनंद तरेंसारखा एक लढवय्या नेता या ठाण्याला लाभला. अनेक पदं भूषवताना सांस्कृतिक असो, अध्यात्म असो, राजकीय असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी एक अव्वल नंबरची कामगिरी बजावलेली आहे. जसा त्यांचा परखड स्वभाव होता, त्या अनुषंगाने ठाणेकरांसाठी, त्यांच्या हितासाठी आपल्याला काय करता येईल याची दक्षता त्यांनी घेऊन उभं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. खऱ्या अर्थाने अशा नेत्यांना मी सलाम करतो. आज ते आपल्या नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी या ठाणेकरांच्या मनामध्ये, विचारांमध्ये राहिलेल्या आहेत. आणि आज त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू संजय तरे असतील, महेश्वरी तरे असतील, ह्या इकडे चांगल्या पद्धतीचं एक समाज कल्याण, समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम हे सदैव राबवत असतात. आपली संस्कृती, आपलं अध्यात्म हे सगळं पकडून, ह्याला धरून लोकांमध्ये आपण चांगलं काय देऊ शकतो ह्या विचाराने ते कार्यरत असतात. मला असं वाटतं त्यांचं कार्य, त्याला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांचं कार्य अशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने आनंदरे साहेबांनी या ठाणेकरांसाठी केलं, त्याच अनुषंगाने ते देखील करतील अशा शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आनंदरे साहेबांना मी मनापासून विनम्र अभिवादन करतो.